दुःखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नादि पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाति सर्वांगी सुंदर सिंदूराची नेत्री जगे मानुषा फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नावरा तुज गौरी कुमारा नमो वयं वै श्रवणाय गुरुमहे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु उभे राज वै श्रवणाय महाराजाय नमः अरे कशात मॅडम, नमस्कार. सगळं व्यवस्थित ना? व्यवस्थित. प्रसाद बरा आलाय? अरे सॉलिड आवडतोय लोकांना. घे ना, चला चला चला, द्या इला द्या, त्यांनी बनवलं त्यांना तरी द्या. थँक्यू काका, काय म्हणताय? कसे आहात? मजेत, एकदम मजेत. अरे काकू काय म्हणताय? अरे कसा आहे? मजेत मजेत वगैरे चाललंय. हो खर तर. बाकी कसं चाललंय? चला जरा गणपतीच्या निमित्ताने भेट झाली. हॅलो, काय? चला येते. अच्छा प्रसाद, अमेझिंग झालाय. थँक्यू. काय चाललंय? तू बोल. माझं काय, नेहमीच रुटीन. बर, शिला भेटलीस? काय म्हणतोय तो? कालच भेटले. त्याने मला लग्नाची मागणी घातलीये. काय? हळू ना. कधी? आणि तू हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? अरे ऐक ना, कालच विचारलं. बरं, काय तू काय उत्तर दिलंस? मी काय बोलणार, मला रडूच आलं. तुम्ही मुली ना विचित्र असता तुम्ही. बरं, माझं ऐक, श्री खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्याची ती नोकरी वगैरे ह्या गोष्टींचा तू विचार करणार नाहीस याची मला खात्री. अरे तो गोखले गृह उद्योगाचा मालक आहे. हो माहितीये मला. तुला कसं माहिती? मी अंदाज बांधला ग. म्हणजे मी तुला म्हणाला होतो ना की तो अकाउंटंट वाटत नाही, तू घरी सांगितलंस? अरे वेळच नाही मिळालाय, म्हणजे बाबांना तसा अंदाज आहे पण मी बाबांना सांगणार आहे. आईला फक्त जरा वेळ बघून सांगेल. वा, क्या बात. वेलकम टू द लीग. लीग? हा, वेलकम टू लवर्स लीग. आता तू आमच्यातली झालीस ना. अरे बापरे, मला शिवानीकडे जायला परत उशीर झालेला आहे. गणपतीला जायचंय. निघतो. बाय 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 बाय. काय ग? काल काय झालं ते विचारायला आले. काल होय का? आईना कळलं तर रागावतील ना त्या.
अग काय मी बघतो कोण आले ते बघू दे काळजी करू नको मी एकटीच आहे बंद कर मला पण ऐकायचंय ना आईना कळलं तर रागावतील ना त्या नाही ओरडणार बाईनी काय झालं तुमचं श्री काल तुला विचारायचं राहिलं ना विचारलंस का लग्नाबद्दल काय झालं सांग ना आता कोण आला अरे मी एकटीच आहे बाकी कोणीच नाहीये तू कशाला आलीस मलाही ऐकायचं ना काय झालं ते श्री सांग ना अल काय झालं कुठे भेटलात काय बोललात आत्यानंद महाराजांनी ना अंगारा दिला होता मला म्हणाले श्री मोहिमेला निघालं ना की तुम्ही अंगारा लावा आता तू अंगारा लावून काय होणार आहे श्री मोहीम जिंकणार हो तू इथे अंगारा लावून श्री तिथे मोहीम कशी जिंकणार हिच ना काहीतरी असत तुम्हाला काय कळणार आहे अत्यानंद महाराजांचं सामर्थ्य हो 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 आता तुझ्या अत्यानंद महाराजांनी जर सांगितलं ना की काल काय घडलं तर खरंच मी त्यांची दीक्षा घेईन ना ते तसं नसतं ग हे बघ इथे बसलायत ना सगळ्या तरी मला वाटलंच होत कुठे काढता पाय घेतात सगळ्या आईना संशय नाही ना आला नाही नाही मी एकदम गपचूप आली आहे काही कळणारच नाही तिला ते जाऊ देत श्री काय झालं तू बोललास तिच्याशी काय म्हणाली ती ती होच म्हणणार म्हणा ए पण लग्नापूर्वी तुझ्या वतीने मी तिला काही अट्टी घालणार आहे अगं आधी त्याला सांगू तर दे काय झालं ते सांगितलं नाहीये का बरोबर सांग सांग अरे देवा कोणाला आता शरी आता तू कशाला आलीस आई सोबत बसायचं होतस ना आईना संशय नाही काय येणार हे बघ जे काही आहे ना ते तुला नंतर सांगू आम्ही तू आता जा तू आता जा 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 इंदुबाईंनी विसरलीस महत्वाचं काहीतरी सांगायचं होतं पण आठवत नाहीये मला एक मिनिट मी ना तुम्हाला सगळ्यांना खूप काहीतरी महत्वाचं सांगायला आली आहे अग काय तेच तर आठवत नाहीये ना म्हणजे पत्राला गाठी मारली होती पण आता लक्षात नाहीये पण खूप महत्वाचं आहे काहीतरी हो अग बोल सांग ना बघ 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 कोण आहे मला हेच सांगायचं होतं चला चला निघा निघा आई येत आहे पहिले मला असं वाटलं की तो सिरियसली बोलतोय मग वाटलं गंमत करतोय का मग पुन्हा असं वाटलं की सिरियसली बोलतोय तो गंमत करतोय मी कन्फ्युज झाले मला कळेच ना की नक्की काय बोलतोय मी त्याला म्हटलं मला माझ्या बाबांना विचारावं लागेल त्यावर तो मला म्हणाला की अगं हो विचारूया ना म्हणजे इनफॅक्ट आपण दोघांनी आपापल्या घरी बोललंच पाहिजे ना मी इतकी माट आहे की तरी मला लक्षात आलं नव्हतं मी त्याला विचारलं माझा पगार किती असेल तर म्हणाला 50-50 मला वाटलं 50,000 असेल मी शॉक झाले पहिले आणि म्हटलं 50,000 आणि तो मला म्हणाला तुझा पगार काही 50,000 नसणार मला जेवढे मिळतील ना त्याच्या 50% असेल किती मूर्ख आहे तुमची मुलगी तिला तरी सुद्धा कळलं नव्हतं मला खरंच असं वाटलं की तो कुठला तरी नवीन बिझनेस ओपन करतोय आणि मला पार्टनरशिप देतोय का त्यावर तो मला म्हणाला तू कंपनी तुझा सगळा खर्च करेल म्हणजे तुझे कपडे औषध सगळं कंपनीवर मला हवं तेव्हा मी घरी जाऊ शकेन असंही म्हणत होता तरी सुद्धा मला कळलं नव्हतं माझ्या डोक्यात प्रकाशच पडला नव्हता डेझिग्नेशन विचारलं मी त्याला माझ तर तो मला म्हणाला सहचारिणी माझी लाईफ पार्टनर होशील का इतका गोड मुमेंट होता आणि मी तिथेही रडायला लागले म्हणजे इतका आनंदाचा क्षण होता पण मी
असं नाही, छान होणार आहे की नाही होणार आहे. तुम्ही बायका ना कधी सुधारणार नाही, हजारदा सांगितलं हात धुवून श्रीच्या पाठीमागे लागू नका, पण ताज्या बातम्या लागतात ना तुम्हाला. पेशन्स म्हणून नाही, कधीही सुधारणार नाही तुम्ही. हात धुवून नाही, मी श्रीला ते मोदकांबद्दल विचारायला आले होते. मोदकांबद्दल काय, कसे करायचे विचारणार होतीस? नाही म्हणजे किती करायचे असं विचारायला आले होते. श्रीला विचारून ठरवतेस किती मोदक करायचे ते? मी वहिनी कुठे गेल्यात ते शोधत शोधत इथे आले. मी दुर्वा कुठे ठेवल्यात विचारायला आले होते ताईला. बाहेर कोणी दिसलं नाही ना आई, म्हणून मी शोधायला आले होते. मी तुम्ही इथे येत आहे म्हणून सांगायला आले होते. आयजी रागावू नकोस ना त्यांच्यावर. अरे पण अग आता या अशा आहेत तर आहेत, आणि यांचा सगळ्यांचा आनंद माझ्या निर्णयावरती अवलंबून आहे म्हणून त्या इतक्या उत्साही आहेत. ऐक, मला याचा कधीही त्रास होत नाही खरंच. अग मी तुमच्या आयुष्याचा आणि तुम्ही माझ्या आयुष्याचा एक इंटिग्रल पार्ट आहात. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर फॅमिली अजी. आणि ना त्याचं एक पॅकेज आहे, म्हणजे जसं माणसाच्या गुणांचा आपल्याला फायदा होतो ना, तसाच कधी कधी दुर्गुणांचा आपल्याला त्रासही होतो. पण मला या गुणाचाही अजिबात त्रास होत नाही, आणि उलट ह्या माझ्या अवतीभोवती असणं मला खूप आवडत. हे तू त्यांना पाठीशी घालण्यासाठी म्हणतोयस मला कळतंय, पण आता तुझं लग्न ठरतंय. सासू म्हणून त्यांनी हळूहळू तुझ्या आयुष्यातून अंग काढून द्यायला हवं की नको? आता तू एकटा आहेस तोपर्यंत ठीक आहे, पण उद्या सून आली आणि तुझ्या प्रत्येक बाबतीत यांनी लुडबुड केलेली तिला नाही चालली तर? अग आजी अशी नाहीये ती, म्हणजे मला खात्री आहे एकदा ती घरात लग्न होऊन आली ना की ती या घरची मुलगी होईल आणि मी जावंय. बघ तू खरंच खूप छान मुलगी आहे ती, आणि अगदी माझ्यासारखी आहे. हेच ते बाळा मी तुला सांगतो ना, तारा जुळायला हव्या दोन माणसांच्या, म्हणजे मग संसार म्हणजे सुरेल मैफल होते नुसती. बाबा काल आम्ही चालत होतो पण इतकं छान वाटत होतं माहितीये, म्हणजे नुसतं त्याच्याबरोबर चालताना सुद्धा. अगं हेच आहे ना, ज्याचा हात धरून चालताना आपल्याला आनंद वाटतो तो खरा आपला जोडीदार. तुझी आई आणि मी लग्नानंतर असेच तासनतास भटकायचो, खिशात फार पैसे नसायचे खर्चायला, पण आम्ही आहोत एकमेकांसाठी ही जाणीवच आमच्यासाठी पुरेशी असायची. बाबा काल त्याच्याबरोबरचा वॉक माझ्यासाठी सगळ्यात सुखद क्षण होता हो तो. खात्री आहे मला त्याची. थँक्यू. कशासाठी? अनिलशी लग्न करून स्वतःबरोबर काय करत होते ते कळलं, बळी देणार होते स्वतःचा. मला कल्पना होती त्याची, पण उशिरा का होईना आपल्याला योग्य तो निर्णय घेता आला हेही नसे थोडं की. आई चिडेल आता थोडीशी. हे बघ तू तिची पर्वा करू नकोस, श्री जावई म्हणून मला एकदम पसंत आहे. तो मोठा माणूस आहे हा भाग वेगळा, म्हणजे ते आपल्याला आत्ता कळलं, पण माणूस म्हणून तो किती मोठा आहे हे आपल्याला आधीच ठाऊक होतं की नाही?
खर तर तू पहिल्यांदा आपल्या घरी आला ना तेव्हाच मला तुम्हा दोघांबद्दल कल्पना आली होती. त्याच वेळी मी ठरवलं की हे अनिल आपटेच स्थळ, लग्न, माझ्या पायाचं ऑपरेशन काही फंदात पडायचं नाही. नाही बाबा, अहो तेव्हा खरंच असं काही नव्हतं. हे गधडे, बाप आहे मी तुझा. बोट धरून चालायला शिकवलंय मी तुला, बोलायला शिकवलंय. तुझ्या मनातलं मला कळणार नाही. तेव्हाही तुझ्या मनात ते होतं, तू ते स्वतःशी कबूल करत नव्हतीस. पण मला तुम्हा दोघांच्या नजरेमधून ते उमगलं होतं. फक्त मी वाट बघत होतो तुझ्याकडून ते कळायची. आता माझा भार हलका झाला. तुझ्या सुखा इतकं मोठं आणि महत्वाचं काही नाहीये बाळा माझ्या आयुष्यात. पैसा यायचा तेव्हा येतो ग, पण प्रेमाचं माणूस मिळणं जास्त महत्वाचं. म्हणजे म्हणजे तिचा समजूतदारपणा, तिचा साधेपणा अगदी माझ्यासारखा आहे. खूप गोड मुलगी आहे ती. तुला सांगतो, ती आपल्या अगदी फॅमिलीचा ना एक भागच होऊन जाणार आहे. म्हणजे बाहेरची कोणीतरी आपल्या घरात आली असं वाटणारच नाही. आणि अजी तुला सांगतो, ती जेव्हा बोलते ना तेव्हा कधी कधी मला तिचा तुझा वास होतो. सांगतोयस काय? अगं हो, एकदम तुझ्यासारखी आहे ती. म्हणजे अशी ठाम आहे. एकदा निर्णय घेतला की घेतला, मागे वळून बघत नाही. आई आता विचारू का काय झालं ते? विचारा. मी नको म्हटलं तर तुम्ही विचारणार नाही आहात का? माझी पाठ वळली की तुम्ही तेच करणार. म्हणजे विचारू ना. पहा, आज्ञाधारक सुना आहेत माझ्या. कुणाला वाटेल किती धाक आहे माझा. तेच ना. हे आईचा मूड खूप छान आहे. सांग ना, सांग ना काय झालं. काय झालं सांगतो. सांगतो सांगतो. या या बसा. नाही अगं जान्हवी, ग खाली सगळे जण एवढं कौतुक करतायत तुझ्या शिऱ्याचं. खूप सुंदर शिरा केलायस तू. साजूक तूप काय, बदाम काय, काजू काय, त्यांना कौतुक करायला काय जाते? आयता खायचा असतो ना. महाग किती येत ते? राहू दे ग आई. राहू दे काय? बर तू बसलीच आहेस अजून? स्वयंपाकाला कधी लागणार आहेस? अरे देवा हो, जाते लगेच जाते बाबा. काय शिकवत होतात मुलीला? का चाळीमध्ये मिळालं नाही कोणी भांडायला? अरे सार्वजनिक गणेशोत्सवासारखा मोठा सण चाललाय चाळीमध्ये आणि तू कोणाशीही न भांडता घरात आलीस. मला काही वेड बीड लागलंय का उठसूट लोकांशी भांडायला? आवड आवड असती ना की सवड मिळते तसं आहे ते. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. का बोलत राहते मी तरी देखील? खूप दूरवर चालत गेलो आम्ही, बागेत गेलो, खूप गप्पा मारल्या, खूप मस्त वाटत होत. माझ्या आयुष्यातला ना तो सर्वात सुंदर क्षण होता. म्हणजे आम्हा दोघांना असं वाटत होतं की आमचं नातं असं फार जन्माजन्मांचं आहे. म्हणजे ते म्हणतात ना की एकाच जीवाचे दोन तुकडे कुठल्या तरी वेगळ्या शरीरात जगतायत, तसं होतं. आणि आम्ही आता एकमेकांच्या आयुष्यात ना असं एकदम फिट बसतोय.